आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. हे पैसे तू दुकानात माझ्याकडे दिले होतेस ना, परत घ्यायचे विसरलास. घे, मोजून घे. अरे काय हे विघ्नेश, एवढा मोठा झालायस आणि एवढा बेजबाबदारपणे कसा वागू शकतोस? हे पैसे मी तुझ्याकडे दिले होते, हे सांभाळणं तुझी जबाबदारी होती. हे पैसे तू गिरीच्याकडे का आणि कसे दिलेस? मॅडम, पैसे त्याच्याकडेच होते पण खरेदीच्या घाई गडबडीत ते खिशातून पडू नये, काही रिस्क नको म्हणून त्याने माझ्या पर्समध्ये ठेवायला दिले होते. अगं पण तिथे मी होते ना, मग तुझ्याकडे कशाला द्यायचे? बस तुझ्या डोक्याला ताप काय रे विघ्नेश? लग्न आधीच मुलीच्या घरचा झालास, लग्नानंतर घर जावाई वगैरे होणार नाहीयेस ना? मॅडम असं काही नाहीये, बिल पे करताना काउंटर जवळ फक्त आम्ही दोघच होतो, तुम्ही नव्हता ना, म्हणून त्याने पैसे माझ्याकडे दिले. अगं पण तू तरी माझ्याकडे लगेच आणून द्यायचेस ना, म्हणजे पैसे तुझ्याकडे दिले हा माझा प्रॉब्लेम नाहीये. पण एकंदरीतच पैशाच्या बाबतीत असं हलगर्जीपणा मला पटत नाही. मॅडम तुम्ही त्याला बोलू नका, चूक माझीच होती, मी हे पैसे तेव्हाच तुमच्याकडे द्यायला हवे होते. सॉरी, पुन्हा असं होणार नाही. ठीक आहे, आता नुसतं बख्खपणे उभा राहणार आहेस की पैसे मोजणार आहेस ते, आणि तेही जमत नसेल ना तर आण इकडे आण. ठीक आहे, बरोबर आहे. मयुरी हे पैसे कपाटात ठेवून जा. गिरीजा ये ना, बस काय घेणार तू, चहा कॉफी? नाही काका नको, ड्युटीवर निघताना पैसे बॅगेत दिसले म्हणून घाई घाई द्यायला आले, येते मी. सुंदर रे, अँटिक म्हणतात ते, हेच का रे? हा, खूप आवडलंय. अच्छा 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 अच्छा, म्हणजे आमच्या लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट आहे का? ओ, वाटलं नव्हता तू इतकं महागड गिफ्ट देशील, पण आवडलंय मला. लोक विचारतील कुठून आणलं, तेव्हा कसं जरा आकर्षता येईल ना मला. कुठे ठेवू? थांब थांब, मी इथे ठेवू का? इथे, हा इथे ठेवते. हा इथे काय सुंदर दिसतंय बघ, तुला माहितीये का या घरात ना महागड्या वस्तू सुंदर दिसतात, पण ना अजून किती सजावट करायला हवी. थांब थांब, मी ना काहीतरी घेऊन येते. हा काकी, अशी काय फुकट तिथे प्रकट? हा अँटिक पीस इथे ठेवायला नको, संपत जीव घेईल माझा. प्रसाद मेकर चला इथून. गौरव हे पाहिलंस?
गिरिजा नीट झालं ना सगळं? काय गडबड तर नाही ना? होणार होती मिनिस्टरली. टेन्शन मध्ये दिसतेस गो आई. अगं टेन्शन नाही, असं काही घडतंय का? सुखाचे चार क्षण पण नशिबात नाही आहेत आपल्या. हे ना माझ्याच नशिबाचे भोग आहे. हा प्रसाद असा का वागतो काय कळत नाही मला. आई अगं मी रागाच्या भरात दादाला खूप काही बोलून जाते, मग नंतर मलाच वाईट वाटतं ग. आणि आज जर आधीच झालं. प्राची वहिनीला ते लागलं असेल का ग? म्हणजे कितीही काही झालं तरी शेवटी तो तिचा नवरा आहे. आणि आपल्याच नवऱ्याला कोणी असं बोललेलं कोणाला आवडेल आई? खर तर ना या सगळ्या बाबतीत मी प्राची वहिनीची माफी मागितली पाहिजे. वहिनी कुठे आहे? तिच्या खोलीत असेल. आले प्राची वहिनी. आई वहिनी खोलीत नाहीये अगं. मागच्या अंगणात असेल. थांब मी बघून येते. थांब मी जाते. वहिनी प्राची वहिनी कुठे गेली? काय गो आई वहिनी आणि आर्या कुठे गेल्या आहेत का? नाही त्या घरात नाहीये. ताई कदाचित कोपऱ्यावरच्या दुकानात गेल्या असतील. नाही प्राची असं न सांगता कुठे जात नाही. आई घरात कोण आहे कोण नाहीये ह्याच्याकडे लक्ष नसतं का तुमचं? बाय तू चिडू नको. एक काम कर ना, फोन कर तिला. काय गो फोन नॉट रिचेबल येतोय. कुठे गेली असेल पोर? आई कुठे चाललोय आपण? कुठे घेऊन जातेस मला? जरा एकही शब्द न बोलता शांत राहशील? तू तरी तेवढे उपकार करशील माझ्यावर? नाही सांग ना आई. शांत राह आणि चल माझ्या बरोबर. चल. प्राची वहिनी रडते का? बॅग घेऊन आर्यासोबत कुठे निघाली? आणि गिरीजालाच विचारतात. गौरव एक काम कर, नाक्यावर जा आणि बघ वहिनी तिकडे गेलीये का. ठीक आहे. ऐक ऐक वहिनीच्या काही मैत्रिणी किंवा आर्याच्या शाळेतलं कोणी दिसलं ना तर त्यांना विचार की त्यांना काही माहिती आहे का. बघतो. आई अगं सावंत वहिनीकडे पण नाही आहेत त्या दोघी. सुचित्र हर्षदा एक काम करा, आपल्या जवळ जे पार्क आहे ना जिकडे प्ले एरिया आहे तिकडे जाऊन चेक करा. पण तिकडे का? अगं आर्याने हट्ट केला असेल म्हणून वहिनी घेऊन गेली असेल. ठीक आहे. आणि आणखीन एक मिनिट. हा सोनल बोल. हॅलो गिरिजा कुठे आहेस? मी घरी आहे. गिरिजा काय झालं? घरी ओके आहेत ना सगळे? सगळे ओके आहेत. तू बोल ना का फोन केलास? हे बघ गिरिजा खरं खरं सांग, मी ओळखते अगं तुला. अगं काही नाही झालंय,
प्राची बहिणी कुठे? तू डायरेक्ट बहिणी बद्दल कसं विचारलंस? तेच कारण मला आता प्राची बहिणी रस्त्यात जाताना दिसली आणि रडत होती ती. बॅग होती सोबत. गिरीजा काय झालंय? कुठे दिसली बहिणी? तू कुठेस? आणि आर्या होती का तिच्यासोबत? हो हो आर्या होती ना. मी इथे कल्याण केंद्राच्या जवळ आहे आणि त्या टुवर्ड्स जनसेवा धामपाशी जाताना दिसल्या. तू एक काम कर, त्यांना थांबवून ठेव, मी लगेच येते. बर हे बघ, तू टेन्शन घेऊ नको, मी थांबवते त्यांना. ठीक आहे, बाय बाय. काय झालं? प्राची वहिनी कुठे आहे कळलंय? कुठे आहे? आई मी तिला आधी घेऊन येते, मग सांगते सगळं. हा हो ठीक आहे, चल आलेच. वहिनी वहिनी वहिनी, ओळखलं? मी सोनल, गिरीजाची मैत्रीण. बरं झालं तू भेटलीस. अगं ऍक्च्युली काय झालं, तुम्हाला ओळखलं नाही का? अगं मी तुझ्या घरी आले होते ना, तू नाही का पोहे बनवले होतेस? कमाल पोहे बनवतेस तू, आठवलं? हो आठवलं. मग पुढे पुढे नाही, म्हणजे तुम्ही दोघी कुठे चाललात का? काय ग, ओळखलंस का मला आर्या? अगं अगं मी गिरीजा आत्तेची मैत्रीण. शाळेत जातेस की नाही? बरी आहेस ना ग? हो बरी आहे. तुम्ही दोघी बॅग्स आणि बाहेर चाललात का कुठे? हो माहेरी जाते. अच्छा माहेरी, म्हणजे सहजच ना? सगळं व्यवस्थित आहे ना? हो सगळं व्यवस्थित आहे. घरी एक कार्यक्रम आहे म्हणून चालले निघते. अगं मग हा प्रसाद दादा नाही दिसत आहे सोबत? तू ते कामात आहेत. बहिणी काय झालंय तुझ्या डोळ्यात? पाणी नाही, मघाशी कचरा गेला होता डोळ्यात. येते मी. चल ऐक ना, मी सोडते ना तुला स्टँड पर्यंत, मी येते. चल. नाही मी जाते. चल आर्या चल. काय करू, बहिणीला कसं थांबवू? बहिणी, अगं बहिणी बहिणी थांब. ते तुझं गाव कोणतं? वेंगुर्ला. अरे बापरे, काय झालं? माझं गाव पण जवळच आहे ना, वैभववाडीची आहे मी. मग आता कसं जाणार आहे, म्हणजे एसटी ने की रेल्वे? मी बघते. चल. अगं थांब ना, एवढं सामान सुमान हातात आहे, आपण रिक्षेने जाऊया ना. आर्या आत्ते रिक्षेने नेणार आहे. हा तुला चॉकलेट आवडत? नाही, आई बोलली कोणाकडून चॉकलेट नाही घ्यायचं. अगं पण मी गिरीजा आत्तेची मैत्रीण आहे की नाही, विचार हवं तर आईला. तिला नको आहे चॉकलेट, आम्हाला उशीर होतोय. अगं उशीर होतोय म्हणूनच तर म्हणते आपण रिक्षा पकडूया. मी रिक्षेत बसवते. मी रिक्षा बघते. ऐक ना वहिनी, मला ओरडा पडेल. काय थांबली? ओरडा ओरडा नाही, म्हणजे गिरीजाला कळलं मी तुम्हाला असंच जाऊ दिलंय तर चिडेल ती माझ्यावर उगाच. नाही असं काही होणार नाही. असं कसं? असं कसं? मी तुम्हाला बोलले ना मी जाईन म्हणून. मला जाऊ द्या. कोणालाही न सांगता दोघी कुठे निघाल्या होता? वहिनी काय विचारतीये मी? बरं जाऊ दे, तू गाडीवर बस, आपण घरी जाऊन बोलू. आई चल ना, आत्ती आले
आपण तिच्यासोबत जाऊया. चल वहिनी. नाही ताई, मला आता हे सगळं सहन होत नाहीये, मी माहेरी जाते. वहिनी, तुला माहेरी जायचंय ना, ठीक आहे, तू माहेरी जा, पण आनंदाने जा, अशी रडत रडत नको जाऊस ग. अगं तू जेव्हा लग्न करून या घराचा उंबरठा ओलांडून आलीस ना, तेव्हा तू आमच्या घराचा एक भाग झालीस. तुला होणाऱ्या त्रासामुळे तू अशी रडत रडत माहेरी जाणं मला पटत नाही. तू आधी घरी चल बघू. आणि घरी येऊन काय करू? माझा नवरा तुम्हाला कसा त्रास देतो, तुमच्या कशा अडचणी वाढवतो हे बघू. माझ्यामुळे आणि आर्यामुळे तुम्हाला सगळं सहन करावं लागतंय, तुमचा नाइलाज होतोय, तुम्हाला यांची सगळी नाटकं बघावी लागतात. आम्ही नसतो तर तुम्ही यांना बाहेर सरसता कधीच दाखवला असतात. म्हणून मी आता ठरवलंय, आम्ही नसू तर तुम्ही यांना चांगलाच धडा शिकवू शकता. म्हणून मी बाहेर जाते. वहिनी अग, नाही गिरीजा ताई, तुम्ही मला नेहमी समजून घेता, यांना सहन करता, पण उद्या सुचित्राताई आणि गौरव भाऊ असंच वागतील असं नाही ना, त्यांनाही ह्यांच्या वागण्याचा त्रास होतच असेल. ताई, तुमच्यामुळे, तुमच्या कष्टामुळे माझ्या आणि माझ्या लेकीला चार घास खायला मिळतात, पण आमच्याच मुळे तुम्हाला माझ्या नवऱ्याचा त्रास सहन करावा लागतोय. म्हणून त्या चार घासाचे उपकार ठेवण्यासाठी मी माहेरी जाते. वहिनी, झालं तुझं बोलून, आता माझं ऐकशील? तू हे सगळं माझ्यासाठी करतीये, पण त्याने मला काय वाटतंय याचा विचार केलायस का? अगं तू माझ्यासाठी तुझ्या नवऱ्याला धडा शिकवण्यासाठी घर सोडून चालली आहेस, पण त्या घराचं काय? अगं त्या घरासाठी तू महत्वाची आहेस हे तू कसं विसरू शकतेस? बाहेर कितीही कष्ट सोसावे लागले ना, घरी कुठलाही प्रसंग आला तरी घरातल्यांमुळे मी ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जाऊ शकते. बहिणी, आपण सगळे एकत्र असलो ना तर मी ठामपणे उभी राहू शकते, आणि ह्याच घरातल्यांमधली, माझ्या माणसांमधली तू एक आम्हाला सोडून चालली आहेस. आणि आर्याचं काय? अगं ड्युटी संपून घरी आल्यावर ती जेव्हा लाडाने आत्ते अशी हाक मारते तेव्हा सगळं विसरायला होत ग. दोन क्षणाचा का होईना, पण आनंद मिळतो, आणि तू तोच आनंद घेऊन माहेरी निघालीयस. वहिनी, मला मान्य आहे, तुला दादाचा राग आला असेल म्हणून तू निघून चाललीयस, पण तुझ्या जाण्यामुळे तुझं घर दुखावलं जातंय याचा तू एकदाही विचार केला नाहीस. हे बघ, मला मान्य आहे की दादाच्या ह्या वागण्याचा तुला राग येत असेल, तुला त्रास होत असेल. मी दादाला जे काही उलट सुलट बोलते कदाचित तुला त्याचा पण त्रास होत असेल, पण वहिनी या सगळ्यासाठी मी हात जोडून माफी मागते तुझी, मी पाया पडते तुझ्या. ताई, तुम्ही माझी माफी मागून मला आणखी लाज आणू नका. रागाच्या भरात मी आपलं घर सोडण्याचा निर्णय घेतला, माझं चुकलं, पण त्या क्षणी जे वाटलं ते केलं मी. मी हे सगळं तुमचा विचार करूनच केलं ताई,
तू हे सगळं माझा विचार करून केलंस ना, मग आता हे सगळं सोडून दे आणि मी सांगतीये म्हणून घरी चल। ताई माझं चुकलं, मला माफ करा। ठीक आहे, नाही नाही, आपल्या घराचा आनंद, माझी चूक झाली ताई। काय आर्या, येणार ना आत्ते बरोबर घरी? हो। चल बहिणी। सोनल थँक्यू। थँक्यू काय ग, आणि माझे कसले आभार मानतेस, त्या बाप्पाचे मान। गिरीजा, घरी सगळं ओके? सगळं ओके। आणि बहिणी? ती पण ओके आहे, फक्त या नादामध्ये मला हॉस्पिटलला यायला उशीर झाला। ते ठीक आहे ग, तुला काही नेहमी नाही लेट होत। हे डॉक्टर जैन ते यायच्या आधी वॉर्ड मध्ये जा आणि कामाला लाग। ते इथे यायच्या आधी मीच जाऊन त्यांना भेटतेय। तू त्यांना भेटतेस का? हर्षदाचं लग्न। त्याचं काय? हर्षदाच्या लग्नासाठी मी जे पैसे मागितले होते ना, ते हेड डॉक्टरांनी मला जयंत सरांकडनं घ्यायला सांगितलं। तर काय बोलू मी? जा म्हणजे। गिरीजा तू काळजी घ्या प्लीज। हो सोनल, डोंट वरी।